शहर वाढलं की समस्या वाढतात आणि गर्दी वाढली की गुन्हेगारी वाढलेली. शहरात किरकोळ गुन्हेगारी रोखणं हे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे. राज्याच्या अनेक शहरात ही समस्या उद्भवली आहे. पुणे आणि कोथरूड तरी त्याला कसं अपवाद ठरेल, पण गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोथरूड पोलिसांच्या मदतीला धावले आहेत चंद्रकांत दादा पाटील. वाढती गुन्हेगारी पोलिसांची मोठी डोकेदुखी ठरते. पुन्हा करायचा आणि शेजारच्या राज्यात पळून जायचं हा नवा गुन्हेगारी फंडा आहे. कोणताच पुरावा नसल्यामुळं गुन्हेगार मोकट सुटतात आणि त्यांना जेरबंद करणं पोलिसांना अशक्य होऊन बसतं. पण कोथरूडच्या गुन्हेगारीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि पोलिसांना सहकार्यासाठी चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. आता 24 तास कॅमेऱ्यांचं बारीक लक्ष कोथरूडच्या प्रत्येक घडामोडीवर असतं. त्यामुळेच पोलिसांना तर मदत झाली आहेच, पण त्याशिवाय गुन्हेगारी घटनांनाही मोठ्या प्रमाणात पायबंद बसला आहे. सामान्य कोथरूडकर त्यामुळेच निर्धास्तपणे रस्त्यावर फिरू शकतो.